इकडे काय करतास? जा तिकडे त्याच्यावर. मी नाही जाणार. का? तू मला सारखा हरवतो. मग मी काय करू? माणसांची गोष्ट सांगा ना. तुम्हाला कितीदा सांगितलं माणसांबद्दल बोलायचं नाही म्हणून? हे असे दिवसभर जागे राहतात आणि रात्री 9 वाजले तरी गादीवर गळत पडलेले असतात. अख्खा चंद्र डोक्यावर आला तरी हे आपले पांघरूणात पडलेले. नाहीतर काय? इतर भूतांची मुलं बघा कशी संध्याकाळी लवकर उठतात. नाहीतर तुम्ही बर. ठीक आहे ठीक आहे, सांगतो. घाबरायचं नाही. हा मी कुठे घाबरतो? मी 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पहाटेचे 6 वाजले होते. तो भयानक सूर्य डोंगराआडून उगवत होता. त्याची घाणेरडी अकराळ विकराळ किरण इकडे तिकडे पसरत होती. आणि त्यात एक निरागस भूत उलट्या पावलांनी आपल्या घरी जाताना रस्ता चुकलं. अरे त्याला त्याच्या भूताईने सांगितलं होतं पिंपळे झाडापासून दूर खेळायला जायचं नाही आणि तो गेला. वाट चुकला. भूताई भूताई आम्ही नाही जाणार खेळायला. त्याला वेगवेगळे आवाज यायला लागले. माणसांच्या सायकलची मंदिराची घंटा. आणि इतक्या त्याला गाणं ऐकायला लागलं. गाणं भूतांसाठी, भूतांसाठी भयानक आणि माणसांसाठी छान गाणं. सगळे करतात त्याच्या पाठीमा गुण कोणीतरी येत आहे. टकटक 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 कोण होत माहित आहे? एक सरळ पायाचा माणूस. सरळ पायाचा माणूस. माणूस मागे भूत. माणूस मागे भूत पुढे. आणि ते घाबरलं घाबरलं आणि सरळ रेल्वे स्टेशनात घुसलं. अरे इतक्यात एक अनाउन्समेंट होते, ये गाडी कल्याण जाएगी. त्याला वाटलं आपलं कल्याण झालं. आणि ते सरळ ते लागलो ओढायला. सोडा सोडा मला, सोडा सोडा सोडा. तो पाठीमागचा माणूस म्हणतो, अबे कहा कहा से आते रे. आणि अरे त्या लोकांनी त्याला एवढं चिरडलं कि ते मुक्ती पावलं. मुक्ती म्हणजे काय? अरे माणसांच्या भाषेत मेलं. अरे माणसं एवढी वाईट असतात
एवढी वाईट असतात त्यांनी इतकं चिरडलं इतकं चिरडलं. अरे ते कोमात गेलं. कोमात गेलं म्हणजे फार कामात गेलं. काय बोध घ्यायचा झोपले. पिंपळाच्या झाडाखाली चल ना.